एकनाथ खडसेंची घर वापसी होणार आहे. लवकरच एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तशी माहिती साम टीव्हीला स्वतः एकनाथ खडसे यांनी दिली आहे. त्याचबरोबर पुढील काही वेळामध्ये खडसेंच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंच्या घर वापसीच्या चर्चेमुळे जळगावच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय. भाजप आणि महाविकास आघाडीच्या गोटामध्ये काय स्थिती आहे पाहूया एक रिपोर्ट. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार. घर वापसीसाठी खडसेंच्या दिल्लीत गाठी भेटी. प्रयत्न चाललेले आहेत अगदी जोर लावून असं मला कळतंय, दिल्लीकडून कळालं मला. रोहिणी खडसेंचं राजकीय भवितव्य पणाला. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपत परतणार आहेत. खडसेंच्या घर वापसीच्या चर्चेमुळे जळगावचं राजकारण चांगलंच तापलंय. होय, मी भाजपात जाणार आहे. मी घर बांधलंय, मी माझ्या घरात लवकर परत जातोय. मुलांच्या नाराजीमुळे वडिलांना घराबाहेर काढलं जातं आणि वडिलांनाही नाईलाजास्तव जावं लागतं. त्याप्रमाणे आपल्यावरही नाराजी होती, त्यामुळे आपल्याला घराबाहेर काढलं गेलं आणि मी देखील घराबाहेर पडलो. मात्र पुन्हा मी माझ्या घरी जाणार आहे. अद्याप पक्षप्रवेशाची तारीख ठरलेली नाही. दरम्यान खडसेंच्या घर वापसीच्या चर्चेला भाजप नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला नाही आहे, मात्र खडसेंच्या स्वागताची तयारीही दाखवली आहे. एकनाथ खडसेंचं मत भारतीय जनता पक्षात येण्याचं झालंही आहे, पण आमची केंद्रीय जी समिती आहे यावर चर्चा करतं. केंद्रीय समितीकडे जेव्हा अर्ज जातो किंवा प्रस्ताव जातो तेव्हा केंद्रीय समिती निर्णय करतं. राज्याची समिती आहे 3 प्रमुख पदाधिकाऱ्यांची, ती समिती विचार करतं. मला वाटतं राज्याची समिती केंद्राची समिती याबद्दलची विचार करेल. आता जर तरचे प्रश्न देणं उचित नाही आहे, परंतु जे जे लोक भाजपसाठी उपयुक्त ठरतील आणि येण्यास तयार असतील तर स्वागतच. एकनाथ खडसेंचं पुनर्वसन करणाऱ्या शरद पवारांसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, मात्र खडसे असा काही निर्णय घेणार नाहीत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे, पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला होता, राष्ट्रवादी झाले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. एकनाथ खडसेंच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया. देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्राच्या राजकारणात वजन वाढवण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे हेच महाराष्ट्रात भाजपचा चेहरा होते. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर एकनाथ खडसेंचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी पहिल्या क्रमांकावर होतं, मात्र देवेंद्र फडणवीस प्रकाश झोतात आल्यानंतर एकनाथ खडसे बाजूला झाले. 2014 ते 2016 या काळात खडसे अनेक खात्यांचे मंत्री होते. 2016 खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 2019 विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना तिकीट नाकारलं. 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसेंनी भाजप सोडली. देवेंद्र फडणवीसांमुळेच पक्ष सोडत असल्याचा आरोप यावेळी एकनाथ खडसेंनी केला. 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसेंना विधान परिषदेवर पाठवून पवारांनी त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं होतं. रावेर लोकसभेची जागा शरद पवार गटाने लढावी म्हणून एकनाथ खडसे आग्रही होते. रावेरमधून रोहिणी खडसेंना लोकसभेची उमेदवारी दिली नसली तरीही विधानसभेला रोहिणी खडसेच मुक्ताईनगरच्या उमेदवार असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं होतं. ते उभे राहणार नाहीत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची शरीर प्रकृती बरोबर नाही, त्या विधानसभेची तयारी करतायत. त्या आमच्या तिथल्या मुक्ताईनगरमधल्या आमच्या उमेदवार असतील यापूर्वीच मी घोषित केलेलं आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश जवळपास पक्का झालाय, मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या राजकीय भवितव्यामुळे घोडं अडल्याचं दिसतंय. आता घर वापसीच्या चर्चेवर एकनाथ खडसे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जळगाव.